जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून शहराची ओळख व्हावी यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी कष्ट घेतले. पण पिंपरी चिंचवड शहराने काय दिले? शहराचा विकास केला, औद्योगिक नगरी म्हणून शहराला ओळख मिळवून दिली. हे सर्व शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे शक्य झाले आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. निवडणूक आली की खाली बघावं लागत असून यासारखं दुर्दैव कोणतं असू शकत नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज व्यक्त केली. ते अजित पवार यांच्या अभिष्ट चिंतन आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड मध्ये बोलत होते. पवार साहेब आणि दुसरे आदरणीय दादा, काय करावं? एखाद्या माणसाला ज्या वेळेस विकासाचं वेड लागत आणि आपलं गाव आपलं परिसर हे फक्त राज्याच्या नकाशावर येऊन उपयोगाचं नाही, देशाच्या नकाशावर येऊन उपयोगाचं नाही, तर जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून आलं पाहिजे, याच्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी आणि दादांनी जे कष्ट घेतले या पिंपरी चिंचवड साठी, या देशामध्ये दुसरं उदाहरण तुम्हाला सापडणार नाही की कुठल्या नेत्यांनी एखादं महानगर जगाच्या पाठीवर उद्योग नगरी व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न केला. दाखवा मला उदाहरण. देशाचा इतिहास तुमच्या समोर, देशाचे नेते संबंध नेते तुमच्या समोर, सांगा एखादं शहर पिंपरी चिंचवड सरकार की एका व्यक्तीने सुरुवात केली, दुसऱ्या पिढीने कळस बसवला, आज काय नाही या पिंपरी चिंचवड. विकास पिंपरी चिंचवडचा झाला, औद्योगिक नगरी म्हणून पुढे आला, या देशातल्या जगातल्या सर्वात चांगले उद्योग आपल्या या पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये आले. या प्रगतीमुळे पिंपरी चिंचवडच्या सामान्य माणसाची सुद्धा प्रगती झाली. आज इतर भागातल्या एखाद्या महानगराच्या सामान्य नागराचं दरडोई, नागरिकाचं दरडोई उत्पन्न आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं दरडोई उत्पन्न याच्यात नक्कीच फरक आहे, हे तुम्ही मान्य करता का नाही करत? हे कुणामुळे आहे? कुणामुळे आहे? हे पवार साहेबांमुळे नाही, हे दादांमुळे नाही. जर हे पवार साहेबांमुळे असेल, दादांमुळे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे असेल, पण तरी सुद्धा जर पिंपरी चिंचवड मध्ये आम्हाला आदरणीय पवार साहेबांना, दादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मताची निवडणूक आली की खाली बघावं लागत असेल, तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकतं मला सांगा.